नमस्कार, माझे नाव सोविद्या दत्तात्रय नाईक, पन्हाळा तालुक्यातील सातारडी माझे गाव। मी आज या ठिकाणी बीज प्रक्रिया, भाताची बीज प्रक्रियाची माहिती देणार आहे। भाताच्या 30% मिठाच्या पाण्यामध्ये बीज प्रक्रिया करणार आहोत। त्यासाठी आपण 3 लिटर पाण्यामध्ये 90 ग्रॅम मीठ टाकणार आहोत। त्यासाठी आपण हे मीठ आता पाण्यामध्ये विरघळवून घेऊया। 3 किलो बियाणे टाकणार आहोत। आपण आता हलवून घेऊया। मिठामुळे पाण्याची घनता वाढते, त्यामुळे पाण्यातील पाण्यामध्ये बीज पोचट जे दाणे आहेत ते वर तरंगतात। ते आपण आता या चाळणीच्या साह्याने वरती काढूया। आता आपण हे पाण्यातील पोचट दाणे बाजूला काढले। आपण आता हे तळाला राहिलेले दाणे या गोड्या पाण्यामध्ये 2 स्वच्छ धुवून घेऊया। आता आपण हे बियाणे सावलीत सुकवून घेऊया। नंतर या सुकलेल्या बियाण्यावर आपण आता थायरमची प्रक्रिया करणार आहोत। आता 3 किलो बियाण्याला 9 ग्रॅम थायरम वापरावे, सोडून घ्यावे। आता रासायनिक बीज प्रक्रिया झाल्यानंतर आपण जैविक बीज प्रक्रिया करणार आहोत। आता आपण नत्र स्त्री करण्यासाठी 75 ग्रॅम अजून बॅक्टर वापरणार आहोत। ७५ ग्रॅम PSB वापरणार आहोत। हे बियाणे हाताच्या साह्याने चोळावे किंवा हे पोत्यावर ओतून घोळावे। घोळल्यामुळे आता हे बियाणे सगळीकडे लागते। आपण सावलीत सुकवल्यानंतर पेरायसाठी वापरायचं।